दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री आणि रामपूर गावाच्या ग्राम विकास अधिकाऱ्यांना केला आहे आय बी भोज आणि रामपूरचे ए एन कोळी असे निलंबित झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची नावे आहेत भोज यांनी पंधरा वर्ष वित्त आयोगाच्या सत्तावीस लाखाच्या रकमा परस्पर व सरपंच यांच्या सहीने काढून अफरादफर केल्याची तक्रार उपसरपंच महानंद चौगुले यांनी केली होती विस्तार अधिकाऱ्याने चौकशी करून अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना दिला होता या चौकशी अहवालात सोळा लाखाचे मूल्यांकन जुळले आहे भोज यांचे निलंबन करून खातेनिहाय चौकशी प्रस्तावित आली असून सरपंच शांताबाई नारायण भटकर यांच्यावर कलम एकोणचाळीस खाली पद कमी करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे कोळी यांच्याही अनेक तक्रारी होत्या कामकाजाकडे दुर्लक्ष सभेला गैरहजर राहणे बेकायदेशीर नोंदी घेणे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमताने अपहार केला आहे तसेच बी परवानगी न घेता पी एफ एम एसद्वारे पेमेंट केली नाही ग्रामपंचायत सदस्य चंद्रभागा बगले यांनी तक्रार केली होती या प्रकरणात कोळी यांना निलंबित करण्यात आले आहे सरपंच भागाबाई कृष्णात सोनटक्के यांच्यावर कलम एकोणचाळीस पदावरून कमी करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे